या पृथ्वी तलावर आहोत. एक अमेरिकन तज्ज्ञ, नाव मला आठवत नाही, अलीकडेच एका जर्नलमध्ये त्यांनी लिहिलं, त्याने असं लिहिलं आणि मलाही तो प्रश्न पडला होता की आम्ही आदिवासींनी कोणत्या गोष्टीचा गर्व करावा. तो म्हणतो, विकासाचा नाव काही खाली जे काही करत आहेत, जे काही सुरू आहे आजच्या कालखंडामध्ये, त्याला रोखण्याचा धाडस आदिवासी समाज करतो आहे. डॅम असोत, अभयारण्य असोत की खदानी असोत, सगळ्यांचा तो विरोध करतो आहे. काही लोक म्हणतात आदिवासी समाज हा विकासाला अडथळा निर्माण करतो आहे, परंतु अमेरिकन तज्ज्ञ म्हणतो आदिवासी समाज विकासाला अडथळा निर्माण करत नाहीये, आदिवासी समाज या पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. निसर्ग नष्ट झाले तर मनुष्य सुद्धा या पृथ्वी तळावर जिवंत राहील का? मंगळ ग्रहाचा खूप मोठा एक्झाम्पल आपल्या डोळ्यापुढे आहे, कधी काळी तिथे मानव वस्ती असावी, आज तिथे काय आहे? काहीच नाही, दगडांचा गोळा आहे. तिथे हिरवळ नाही आहे, निसर्ग नाही आहे, पाणी नाही आहे. विचार करा, पृथ्वीवर जर हे सगळे उद्या नसले तर आदिवासीच काय, संपूर्ण मानव जमात जिवंत राहील का? आणि म्हणून तो इंग्रज, तो अमेरिकन म्हणतो, महानाशापासून संपूर्ण विश्वाला वाचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आदिवासी करतात. या गोष्टीचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेतच, आणि अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला बोलत्या येण्यासारख्या आहेत. मला आपण अतिशय शांतपणे या ठिकाणी ऐकलंय, काळाचे ठोके मलाही समजतात. मी आपल्या सर्वांचा आज या ठिकाणी वर्ग घेतला, जवळपास एक तासापेक्षा जास्त या ठिकाणी बोललो असेल, आपण अतिशय नम्रपणे निमुळतेने या ठिकाणी ऐकलात. आपण सगळ्यांचे मी आभार मानतो, आपले ऋण या ठिकाणी सोबत घेऊन जातो की आपल्या सगळ्यांच्याच सान्निध्यात मला या ठिकाणी इथपर्यंत येता आलं. आणि म्हणून सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेऊन पुन्हा मी या ठिकाणी कधीतरी पुन्हा भविष्यात भेट होईल ही उमेद मनात बाळगून इथे थांबतो. धन्यवाद.